हे होतं. आणि कोंबड खत टाकल्या सुद्धा ते काय होतं, जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत थंडावा घेतं, आणि ज्या वेळेला पाणी पूर्ण आपल्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन येते त्यावेळेला हीटवरती आणखी गांड कोंबड खत येत असतं. त्यामुळं डायरेक्ट मळे आणून रानामध्ये इसकुटून देतात, मग त्याच्यामुळं बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो किंवा हीट निघलेली नसते, त्याच्यामुळं मुळीला डॅमेज पण आणखीन येऊ शकतो आपला. शेणखत एक नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय समृद्ध शेती यूट्यूब चॅनल. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि रात्रीच्या पाणी देण्याचा फायदे एक दोन चार मी सांगतो तुम्हाला. रात्री पाणी दिल्यामुळं एक तर रान आपलं थंड असते आणि त्याच्यामुळं काय होते, मुळीला वगैरे कुठला शॉक बसत नाही. आणि दिवसा जर पाणी आपण दिलं ऊसाला तर मुळीला शॉक बसतोय, आणि बारके जर ऊस असले आपले साधारण 1-1.5 फुटापर्यंतचे तर सुरळी मरळ दिसायला लागते. तर दिवसा पाणी दिल्यामुळं काय होते, जे आपले खोडकीड आहे किंवा शूट बोरर जे आहे ते कीड जे आहे ते ऊसाच्या पोग्यामध्ये जा बसते, आणि मग आपण म्हणतो की बाबा गाभं पडलं किंवा ऊस जळत आहे वगैरे, तर ते दिवसा पाणी दिलं ज्या ठिकाणी ते पडलेले आहे तिथून जाऊन आपल्या ऊसाच्या पोग्यामध्ये जाऊन बसणार. तर रात्रीच पाणी दिल्यावर त्याचंसुद्धा प्रमाण कमी दिसते, आणि त्याचं प्रमाण जर असेल शूट बोरर किंवा आपलं खोडकीड जी म्हणतो, तर त्याच्यासाठी तुम्ही कोराजनचा वापर करू शकता किंवा क्लोरोफायरीफॉसचा सुद्धा वापर करू शकता. त्यामध्ये हमला असेल किंवा इतर जे मार्केटमध्ये भरपूर त्या नावाने मिळू शकतात, तर अशा पद्धतीनं आपण नियोजन त्याचं फवारणीच्या माध्यमातून करू शकतो किंवा खतामधनं फर्टेरा असेल किंवा रिजेंट टाकणं असेल तर हे सुद्धा आपण करू शकतो. आणि ही कीड शक्यतो पहिल्या स्टेजमध्ये शक्यतो जरा संध्याकाळच्या टायमालाच पाणी द्यायचा प्रयत्न करा, त्रास होतो थोडा परंतु त्या गोष्टीचा एक बेनिफिट आपल्याला मिळतो. आणि जास्त पाणी साचून राहिल्यानंतर आणि जास्त टेम्परेचरमुळं जास्त पाणी एक द्यायचा प्रयत्न करू नका. पाणी जर साचलं तर मुळीवरती पाणी गरम होऊन त्याचासुद्धा विपरीत परिणाम आपल्याला बघायला मिळतो. आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डायरेक्ट शेतकरी काय करतात, कारखाने वगैरे आता चालू असल्यामुळं डायरेक्ट मळे आणून रानामध्ये इसकुटून देतात, मग त्याच्यामुळं बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो किंवा हीट निघलेली नसते, त्याच्यामुळं मुळीला डॅमेज पण आणखीन येऊ शकतो आपला. तर मळे खत एक आपण डायरेक्ट थंड केल्याशिवाय वापरू नका. त्याच्यावर डिकम्पोजरची प्रक्रिया करा किंवा पाणी मारून थंड करा आणि बुरशी जाईल असं ही करा. मग त्यामध्ये मेटारायझर मॅनोसोप्लेस किंवा इतर जी जैविक मध्ये कीडनाशक मिळतात त्याचा वापर करा, मित्र बुरशीचा वापर करा, मग त्यामध्ये सोडोमोनास असेल असं प्रोसेसिंग करून तुम्ही मळे टाकू शकता. आता डायरेक्टली शेणखत एक टाकण्याचा जेणेकरून काय होईल, तर मुळीला काय होतं ऑक्सिजनची गरज भासते, आणि त्यावेळेला शेणखत अर्धवट कुजलेलं असेल तर ते कुजायला सुद्धा ऑक्सिजनची गरज लागते, तर अशा वेळेत थोडं ते पण मुळीला डॅमेज करण्याचा प्रयत्न 100% करतं. तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही मिस्त्री डिकम्पोजरचा किंवा मेट्रारायझम सोडोमोनस अशा पद्धतीचा किंवा ट्रायकोड वापरू शकता, किंवा नत्र स्फुरद पालाशी उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत ते सुद्धा तुम्ही टाकून वापर करू शकता, त्याच्यामुळे सुद्धा चांगले रिझल्ट बघायला भेटतील. आता कोंबड खताच्या बाबतीत सुद्धा तीच प्रोसिजर आपल्याला राबवावं लागेल, परंतु आता होतंय काय वजं लागतंय टाकताना, परंतु ह्या गोष्टी आपल्याला टाळायला हव्यात. कोंबड खताचं कसं होतं, पाणी जास्तीचं असेल तर टाकू शकता तुम्ही, पाणी जर कमी पडत असेल तर हे होतं. कोंबड खत टाकल्या सुद्धा ते काय होतं, जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत थंडावा घेतं, आणि ज्या वेळेला पाणी पूर्ण आपल्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन येते त्यावेळेला हीटवरती आणखी गांड कोंबड खत येत असतं. त्याची गाठ जी असते ती स्ट्रॉंग असल्यामुळे ती सुद्धा एक हे आहे, तर ती सुद्धा टाकायचं शक्यतो टाळा, आणि टाकत असाल तर थोड्याफार प्रमाणात टाका
आणि पाण्याची उपलब्ध असेल तर टाका, नाहीतर मुळीला ती सुद्धा प्रॉब्लेम करतेच. अशा पद्धतीच्या एक दोन चार काळजी आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ह्या खताच्या बाबतीत दोन तीन टाकायचे आहेत. आणि पाणी द्यायची जी शक्यता आहे ते संध्याकाळच्या टायमाला दिल्याला बेनिफिट राहतो. अशा मोठ्या ऊसाला प्रॉब्लेम नाही दिवसा जरी दिले किंवा संध्याकाळी दिले, पण ज्यांचे 1 फूट 1.5 फूट बारकी जी ऊस आहेत त्यांना मात्र थोडा प्रॉब्लेम येतो आहे. त्यांनी शक्यतो संध्याकाळचं पाणी गार जमीन असते आणि त्याची मुळी पण कमी रूट झोन असल्यामुळं त्या पिकांना जास्त शॉक लागतो. आता ह्याला पूर्ण रूट झोन भरपूर पसरले असल्यामुळं आपल्याला ह्या प्लॉटला अशा काही प्रॉब्लेम येत नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.